सुरेखा भिंगार दिवे अर्थशास्त्र विभाग प्रमुख के जी सोमय्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कोपरगाव। आज वीडियो में मी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विषयाच्या दुसऱ्या सत्रातील अभ्यासक्रमाची थोडक्यात माहिती या ठिकाणी देणार आहे। आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विषयामध्ये दुसऱ्या सत्रात पहिलं जे युनिट आहे तर त्या युनिटचं नाव आहे व्यापार धोरण आणि विनिमय दर। आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा व्यवहार करत असताना व्यापारविषयक धोरण हे ठरवलं जातं। मग व्यापारविषयक धोरण म्हणजे काय याचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे। आंतरराष्ट्रीय व्यापार विषयक धोरण आखत असताना त्यामध्ये खुल्या व्यापाराचं धोरण आणि संरक्षित व्यापाराचं धोरण हे दोन धोरण अत्यंत महत्त्वाचे असतात। मग यामध्ये खुले व्यापाराचे धोरण म्हणजे काय त्याचा अर्थ या ठिकाणी पाहायचा आहे। खुल्या व्यापारी धोरणाचा स्वीकार केल्यानंतर त्याच्या बाजूचे युक्तिवाद या ठिकाणी अभ्यासायचे आहे। म्हणजेच खुल्या व्यापाराचं धोरण स्वीकारल्यानंतर त्या देशाला कोणकोणत्या प्रकारचे फायदे होतात याविषयीची माहिती या ठिकाणी पाहायची आहे। त्यानंतर खुल्या व्यापार धोरणाच्या बाजूचे युक्तिवाद हे अभ्यासायचे आहे। म्हणजेच काय की ज्या देशाने खुल्या व्यापाराच्या धोरणाचा स्वीकार केलेला आहे तर त्या देशाला कोणकोणत्या प्रकारचे तोटे होतात याविषयीची माहिती या ठिकाणी अभ्यासायची आहे। पुढचा महत्त्वाचा घटक संरक्षित व्यापार धोरण। आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा व्यवहार करत असताना खुले व्यापाराचं धोरण हे अयोग्य असतं म्हणून काही वेळेस संरक्षित व्यापाराचं धोरण हे स्वीकारलं जातं। म्हणजे नेमकं संरक्षित व्यापार धोरण म्हणजे काय याचा अर्थ या ठिकाणी अभ्यासायचा आहे। संरक्षित व्यापार धोरणाच्या बाजूचे युक्तिवाद या ठिकाणी अभ्यासायचे आहे। म्हणजेच संरक्षित व्यापार धोरणाचा स्वीकार केल्यानंतर त्या देशाला कोणकोणत्या प्रकारचे फायदे होतात याचाही अभ्यास करायचा आहे। त्याचबरोबर संरक्षित व्यापार धोरणाच्या विरोधी युक्तिवादही अभ्यासायचे आहे। त्यानंतर वस्तू आणि सेवा आयात निर्यात करत असताना जकाती आकारल्या जातात। जकात म्हणजे काय याचा अर्थ व प्रकार अभ्यासायचा आहे। वेगवेगळ्या देशांमध्ये वस्तू आणि सेवांची आयात निर्यात करत असताना कोटा हा ठरवला जातो। मग या कोट्याचा अर्थ उद्दिष्ट आणि प्रकार या ठिकाणी अभ्यासायचे आहे। आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा व्यवहार करत असताना वेगवेगळ्या देशांची वेगवेगळ्या प्रकारची चलन ही अस्तित्वात असतात। मग देवाणघेवाणीसाठी विनिमय दर ठरवणं आवश्यक असतं। यालाच विदेशी विनिमय दर असं म्हटलं जातं। या विदेशी विनिमय दराचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे। त्याचबरोबर स्थिर विनिमय दर म्हणजे काय, बदलता विनिमय दर म्हणजे काय याचे गुणदोष या युनिटमध्ये अभ्यासायचे आहे। नेक्स्ट युनिटचं नाव आहे भारताचा विदेशी व्यापार आणि धोरण। भारताचा वेगवेगळ्या देशांबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा व्यवहार होत आहे। मग भारताच्या विदेशी व्यापारामध्ये वाढ झालेली आहे काय, ही वाढ किती झालेली आहे याविषयीची माहिती ही भारताच्या विदेशी व्यापाराची वृद्धी यामध्ये करायचा आहे। भारताच्या विदेशी व्यापाराची रचना आणि दिशा म्हणजे काय, पूर्वी भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा व्यवहार करत असताना कृषी मालाची निर्यात ही मोठ्या प्रमाणात केली जात होती। सध्याच्या परिस्थितीमध्ये मात्र कृषी मालाबरोबरच विविध प्रकारच्या सेवांची निर्यात ही मोठ्या प्रमाणात होती। त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आणि सेवा या आयात केल्या जातात। म्हणजेच भारताच्या विदेशी व्यापाराची रचना आणि दिशा ही या ठिकाणी अभ्यासायची आहे। भारताचे विदेशी व्यापारविषयक धोरण जे काय आखलं जातं तर यामध्ये या 5 वर्षाच्या कालावधीतलं विदेशी व्यापारविषयक धोरण हे अभ्यासायचं आहे। ते म्हणजे सन 2015 ते 2020 या कालखंडातील विदेशी व्यापार धोरणाची उद्दिष्ट काय आहेत होती, त्याचबरोबर त्याविषयीची माहिती या ठिकाणी अभ्यासायची आहे। त्यानंतर WTO याला जागतिक व्यापार संघटना असं म्हटलं जातं। जागतिक व्यापार संघटना आणि भारत याविषयीची आपल्याला माहिती ही पाहायची आहे। थर्ड युनिट जे आहे तर त्या युनिटचं नाव आहे निर्यात प्रोत्साहनाचे उपाय किंवा मार्ग। भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा व्यवहार वाढावा, परकीय चलन आपल्याला प्राप्त व्हावं यासाठी निर्यातीला प्रोत्साहन देणं गरजेचं असतं। या प्रोत्साहनासाठी सरकारकडनं वेगवेगळ्या प्रकारचे उपाय किंवा मार्ग हे अवलंबले जातात। यामध्ये निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी विशेषतः विशेष आर्थिक क्षेत्राचा सहभाग हा महत्त्वाचा, यालाच सेज असं म्हटलं जातं।
याविषयीची माहिती या युनिटमध्ये पाहायची आहे. भारतातील बहुराष्ट्रीय महामंडळ याची भूमिका काय आहे याविषयीचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. भारतामध्ये मोठमोठ्या शहरांमध्ये मल्टीनॅशनल कंपन्या आहेत त्याविषयीचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर विदेशी विनिमय व्यवस्थापन कायदा यालाच फेमा असं म्हटलं जातं. हा 1999 करण्यात आलेला आहे त्याविषयीची माहिती त्याचबरोबर त्यातील कोणकोणत्या तरतुदी आहेत त्याचा प्रभाव काय होतो याविषयीचा अभ्यास या युनिटमध्ये करायचा आहे. त्याचबरोबर भारतीय रुपयाची परिवर्तनीयता म्हणजे काय या घटकाचा अभ्यास या ठिकाणी करायचा. त्यानंतर शेवटचं जे युनिट आहे तर त्या युनिटचं नाव आहे प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य स्वरूप आणि कार्य. आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा व्यवहार करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज असते. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतील, समस्या असतील, ते सोडवण्यासाठी आंतरराष्ट्रीय संघटनांची आवश्यकता असते. यामध्ये प्रादेशिक सहकार्यासाठी स्थापन झालेली दक्षिण आशियाई सहकार्य संघटना याला सार्क असं म्हटलं जातं. सार्क या संघटनेचा अभ्यास, कार्य याविषयीचा अभ्यास यामध्ये करायचा. ब्रिक्स ही एक संघटना आहे तर त्याविषयीची उद्दिष्ट आणि कार्य याचाही अभ्यास या युनिटमध्ये करायचा आहे. आणि सगळ्यात शेवटचं युरोपियन आर्थिक समुदाय या संघटनेविषयीचा डिटेल अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. थँक्यू.